वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे येथे रेल्वे थांबा मंजूर करण्यासाठी म्हणून रेल रोको कृती समितीकडून आंदोलनाचा इशारा देत आंदोलन स्थळी जाताच दोन रेल्वेचा थांबा महिन्याभरात देतो असे लिखी आश्वासन रेल्वे प्रशासनाने दिले होते। त्याचप्रमाणे आज दिनांक 23 एप्रिल रोजी सकाळी 8:58 नागपूर अमरावती पॅसेंजर मेमू रेल्वे थांबवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अतुल वांदिले व कृती समितीचे पदाधिकारी यांनी रेल्वे चालक व रेल्वे प्रबंधक यांचे शाल व श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। सिंधी रेल्वे येथे 17 एप्रिलला रेल्वे आंदोलन कृती समितीकडून आंदोलन करण्यात आले, ज्यावेळी वरिष्ठ अधिकारी रेल्वे प्रशासन तथा पोलीस अधिकारी यांनी आंदोलनकर्त्यांना पोलीस स्टेशन येथे थांबवून 2 तास चर्चा केली होती। 8 दिवसात लोकल व 1 महिन्यात दक्षिण एक्सप्रेस व विदर्भ एक्सप्रेसचे थांबे दिल्याने आंदोलनाला स्थगिती देण्यात आली होती। रेल्वे प्रशासनाने 6 दिवसात नागपूर अमरावती मेमू रेल्वे चालू करून आंदोलनाला यश प्राप्त झाले आहे। दिनांक 23 एप्रिलला सकाळी 8:58 नागपूर अमरावती पॅसेंजर मेमू रेल्वे थांबवून रेल्वे चालक व रेल्वे प्रबंधकाचे शाल व श्रीफळ देऊन पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अतुल वांदिले यांच्यासह सिंधी रेल्वेवासियांनी स्वागत केले। याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अतुल वांदिले, माजी आमदार राजू तिमांडे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, अमोल बोरकर, रेल्वे आंदोलन कृती समितीचे अमोल सोनटक्के, ओमजी राठी, राहुल कलोडे, स्नेहल कलोडे, अमोल गवळी, मुन्नाजी शुक्ला, गुल्लू बनसाळी, पंकज झाडे, मिलिंद पेटकर, आशिष देवतळे, सुधाकर खेळकर, ॲडव्होकेट परीक्षित पेटकर, तुषार हिंगणेकर, जगदीश बोरकुटे, रामेश्वर गंगारे, प्रवीण शिरसीकर आदी पदाधिकारी व सर्व सिंधी रेल्वे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सिंधी रेल्वे या शहरामध्ये कोरोना काळामध्ये 12 ते 13 ट्रेनचा थांबा होता, पण तो 12 ते 13 ट्रेनचा थांबा गेल्या 2 वर्षापासून बंद करण्यात आला। बंद करण्यात आल्यामुळे जे सिंधी रेल्वे प्रॉपरच्या सर्व वासियांनी एक समिती बनवली, रेल रोको समिती, या समितीच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब, माननीय खासदार साहेब, रेल्वे मंत्री साहेब यांना वारंवार निवेदनं देण्यात आली दिल्लीला जाऊन, पण यांच्यावर कोणतंही ॲक्शन घेण्यात आलेली नाही। म्हणून या सर्व रेल रोको समितीच्या माध्यमातून आम्ही सर्व लोकांनी गेल्या या 17 तारखेला भव्य स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रेल रोको आंदोलनाचं नियोजन केलं आणि मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येनं जनता आमच्यासोबत रस्त्यावर उतरण्यात आलेली आहे। त्यावेळेस आम्हाला रेल्वे डिपार्टमेंटकडून आणि पोलीस प्रशासनाकडून एक आश्वासन देण्यात आलं होतं की येणाऱ्या 8 दिवसामध्ये आम्ही पॅसेंजर गाडी, मेमो गाडी हे थांबवण्यात येईल आणि 3 दिवसाच्या आत विदर्भ एक्सप्रेस थांबवण्यात येईल। आजच्या तारखेला आज सकाळी 9 वाजता जे पॅसेंजर गाडी, जे मेमो गाडी आहे अमरावती नागपूर जाणारी, ह्या गाडीचा थांबा आजपासून सुरू झालेला आहे। सर्वांमध्ये सिंधीवासियांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे। आम्ही जल्लोषामध्ये स्टेशन गाडी मास्टर आणि जे ट्रेनवर जे ट्रेन चालकधार आम्ही यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं, शाल श्रीफळ देऊन आणि त्यांना शुभेच्छा सुद्धा देण्यात आल्या आणि स्टेशन गाडी मास्टर यांना आम्ही निवेदन दिलं का जसं तुम्ही आम्हाला 2 गाडीचं आश्वासन देण्यात आलेलं होतं की येणारी विदर्भ एक्सप्रेस 3 दिवसाच्या आत ही सुद्धा त्याचा थांबा आम्हाला लागणार, तो थांबा मिळाल्यानंतर सिंधी रेल्वे या गावातल्या सर्व जनतेच्या मनामध्ये एक आनंदाचं वातावरण तयार राहणार आहे आणि आज सुद्धा आम्हाला चांगला दिलासा मिळाला। आज सुद्धा सिंधी रेल्वे या गावातल्या सर्व नागरिकांमध्ये एक आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे। MCA न्यूज करिता सचिन महाजन, हिंगणघाट, वर्धा।